विठ्ठल
उमादेवी वर ज्ञानदेव मणे तर लो तर
देव म्हणे तरलो तरलो, ज्ञान देव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरु कृपे, आता उतरलो गुरु कृपे, आता उतरलो गुरु कृपे, ज्ञान देव म्हणे तरलो तरलो, 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 आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, रे गुरु सारिका सदा पाठी राखा, गुरु सारिका सदा पाठी राखा, रे गुरु सारिका सदा पाठी राखा, श्री गुरु सारिका सदा पाठी राखा, इतरां सारिका कोण करे, इतरां सारिका कोण करे, इतरांचा लेखा कोण करे, चिडवार कुमाये डोपार 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 कुमाये हॅलो. यानंतर श्रीहरी भक्तिपरायण भजन सम्राट कृष्णा महाराज गाईड आपल्या संभाजीनगर शहराचं वारकरी संप्रदायाचं भूषण आहे आणि त्यांच्यासोबत साथ करतील संतोष महाराज संबळे. सर्वांनी आपले मोबाईल मौनमध्ये ठेवायचे आहेत, मध्ये कोणाचे मोबाईल वाजू देऊ नका. भरपूर आहे. Thank you.
इतरा जाने
असता पाठी राखा जा ah
तेरा चाली काय कोण करी तेरा चाली का कोण करी नी तेरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांत काय भिक मागे मनाची आजोगी सिद्धी पावी, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला कायवानी त्याला सांगा जो जी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, प्रथम नमन तो सरे चरण संताचिया, सरे चरण संताचिया, सरे चरण संताचिया, कांटा कृपा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची आपुला धामनगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मान कोजी चरणी साष्टांग मी घातिला, विठाला विठ्ठल
श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राज याचिकांता काय भिक मागी मनाची या जोगी सिद्धी पावी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा जवळजवळ सर्वांच्या पाठातील गोड असा चार चरणाचा भंग आहे. या भंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. हा सिद्धांत सांगण्याकरता ज्ञानोबारांनी दोन दृष्टांतही आम्हाला दिलेले दिसून येतात. सिद्धांत काय आहे? श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी हा सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत पटवून देण्याकरता ज्ञानोबारांनी दोन दृष्टांत दिले. त्यातला पहिला दृष्टांत आहे राजयाची कांता काय भिक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे हा एक दृष्टांत. आणि दुसरा दृष्टांत दिला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायवानी त्याला सांगा जोजी हा दुसरा दृष्टांत. या दोन दृष्टांतांनी पहिला सिद्धांत पटवून देण्याकरिता हे दोन दृष्टांत आम्हाला दिले खरं, पण या दोन दृष्टांतांनी पहिल्या अभंगातल्या पहिल्या चरणातला जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताची अनुभूती मात्र अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगितली आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरिलो गुरुकृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र भूमी असणाऱ्या या संभाजीनगरमध्ये परमपूज्य सद्गुरु श्री योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज उर्फ अण्णा महाराजांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व शिष्यपरिवाराच्या वतीने संभाजीनगर नगरवासियांच्या वतीने या परंपरेवर प्रेम करणारी सर्वच पूजनीय मंडळी या सर्वांच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. सद्गुरु श्री अण्णा महाराजांचा हा जन्मशताब्दी सोहळा एका भव्य आणि दिव्य पद्धतीने या ठिकाणी वैदिक आणि सांप्रदायिक अशा दोन्ही पद्धतीने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या यज्ञमंडपामध्ये दोन पद्धतीची अनुष्ठानं सुरू आहेत. एक वैदिक संप्रदायाचं अनुष्ठान सुरू आहे आणि दुसरं वारकरी संप्रदायाचंही अनुष्ठान सुरू आहे. यज्ञाच्या माध्यमातून वैदिक संप्रदायाचंही पालन या मंडपामध्ये केलं जात आहे आणि कीर्तन महोत्सव हरिपाठ अन्य कार्यक्रमाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या तत्वाचंही पालन या मंडपामध्ये या ठिकाणी होतं आहे. हा योग जुळून आला याला कारण सद्गुरु श्री अण्णा महाराजांचं हे असणारं जन्मशताब्दी वर्ष. या परंपरेवर प्रेम करणारे हजारो लाखो भाविक आपण या सोहळ्याकरिता उपस्थित आहात. त्यांची परंपरा पुढं सद्गुरु श्री परमश्रद्धेय अप्पा महाराज नाना महाराज बाकी पुढची अनिरुद्ध महाराज अनेक जी पुढची पिढी आहे ही पिढी अत्यंत तन्मयतेने ही परंपरा सांभाळत आहेत. परंपरा निर्माण करणं सोपं असतं परंतु निर्माण झालेली परंपरा टिकविणं फार अवघड असतं. भारत देशामध्ये परंपरा टिकविण्याला खूप महत्त्व आहे. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर योग येणं सोपं असतं पण क्षेम होणं कठीण असतं. योग आणि क्षेमाचा विचार करायचा झाला तर अप्राप्तस्य प्राप्ती ही योग हा आणि तस्य रक्षणम क्षेमः. अप्राप्त वस्तू प्राप्त होणं याला योग म्हटलं जातं आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळून ठेवणं टिकविणं याला क्षेम म्हटलं जातं. योगापेक्षा सुद्धा क्षेम फार कठीण आहे. म्हणजे टिकविणं फार कठीण आहे, सांभाळणं फार कठीण आहे. एखादी परंपरा सांभाळत असताना त्या परंपरेचे नियम, त्या परंपरेचा आचार, त्या परंपरेची तत्व आपल्या जीवनाशी बांधून घ्यावी लागतात. एखाद्या परंपरेमध्ये जन्म घेण्याकरिता सुद्धा फार मोठं पुण्य लागतं, अन्यथा त्याच्याशिवाय त्या परंपरेमध्ये जन्म मिळत नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, पण कधी तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. ही महाराजांची भाषा आहे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. त्यामुळे संत कोणाला म्हणायचं हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो महाराजांच्याच वचनाने बोलायचं झालं तर संतांच्या कुळामध्ये जे जन्माला आले त्यांना संत म्हणा असं जर संत शब्दाची व्याख्या करायची झाली तर महाराजांचं स्पष्ट मत आहे संताचे आप्त नव्हती ते संत.
संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला याचा अर्थ संत होतोच अशातला भाग नाही. मी थोडासा खुलासा करून पुढे जातो. जर आमचे गुरुजी वैकुंठवाशी बहु पाठामध्ये असताना ह्या गोष्टी सगळ्या बोलायचे. पाठशाळेमध्ये आम्ही त्यांच्याकडे बसून काही अध्ययन केलं त्या संबंधाने ते बोलायचे. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला तेच संत असं जर म्हटलं तर संत शब्दाचं लक्षण एवढं होईल, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम, एवढंच लक्षण होईल. संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम. संत कोणाला म्हणायचं? संतांच्या कुळामध्ये जे जन्माला आले त्यांना संत म्हणा, एवढंच झालं. पण हे लक्षण जे आहे ते कमी पडतं. कमी पडण्याला तत्वज्ञानामध्ये अव्याप्त नावाचा दोष सांगितलेला आहे. अव्याप्त नावाचा दोष वेगळा, अतिव्याप्त नावाचा दोष वेगळा आणि असंभव नावाचा दोष वेगळा. आपल्याला माहीत आहे आपण तत्वज्ञान ऐकलेली मंडळी आहात त्यामुळे जास्त सगळे उदाहरणादाखल विस्तार करत राहत नाही. पण जे लक्षण कमी पडतं त्याला अव्याप्त म्हटलं जातं, जे लक्षण जास्त होतं त्याला अतिव्याप्त म्हटलं जातं आणि जे जुळतच नाही त्याला असंभव म्हटलं जातं. जर संत शब्दाचा विचार मांडत असताना संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला ते संत, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम एवढंच जर संत शब्दाचा अर्थ करायचा झाला तर हे लक्षण कमी पडतं. कसं कमी पडतं पहा. काही मंडळी संतांच्या कुळामध्ये जन्म घेतलेले आहेत, काही मंडळी संतांच्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे परंतु संतांच्या कुळामध्ये जन्म घेऊनही त्यांच्याकडे शुद्ध आचरण नाही त्यामुळे त्यांना संत म्हणता येणार नाही. संतांच्या कुळामध्ये जर जन्म पाहिजेच पाहिजे परंतु आचरणही त्या पद्धतीचं शुद्ध पाहिजे म्हणून थोडं लक्षण वाढवा. किती वाढवा? एक संतांच्या कुळामध्ये जन्म आणि दुसरं शुद्ध आचरणाची जोड. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती संतत्वम, एवढं लक्षण करा. किती लक्षण झालं? आता दोन पद्धतीचं झालं. एक संत कुलोत्पन्नत्वे सती आणि दुसरं सदाचार संपन्नत्वे सती, अशा दोन अनुषंगाने हे लक्षण पुढं झालं. पण जरा पुढं बोलू. एवढं लक्षण केलं तरी कमीच पडतं, एवढं लक्षण केलं तरी कमी पडतं. तुम्ही म्हणाल कसं कमी पडतं? ऐका. काही मंडळी संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेली आहे, शुद्ध आचरणही आहे पण पूर्वीच्या परंपरा नियम दिंड्या सप्ताह सांभाळत नाहीत म्हणून संतत्व त्यांच्याकडे जात नाही. परंपरा सांभाळली पाहिजे ना. संतांच्या कुळामध्ये जन्माला येऊन फक्त उपयोग नाही, आलेली परंपरा जोपासण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि म्हणून लक्षण वाढविताना आपल्याला असं वाढवावं लागेल, एकतर संतांच्या कुळामध्ये जन्म, शुद्ध आचरण आणि परंपरा सांभाळणारे, इथपर्यंत लक्षण व्हावं लागेल. संस्कृतमध्ये बोलायचं झालं तर संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्वम, एवढं लक्षण होतं. किती गोष्टी झाल्या? आता तीन गोष्टी झाल्या. एकतर संतांच्या कुळामध्ये जन्म पाहिजे, शुद्ध आचरण पाहिजे आणि पूर्वीच्या परंपरा सांभाळणारा पाहिजे तर संत म्हणता येईल. पण जर आणखीन बोलू, एवढं लक्षण केलं तरी कमीच पडतं. तुम्ही म्हणाल आणखीन किती? झालं, आता काळजी करू नका, झालं, थोडं राहिलंय. कमी पडतं. कसं कमी पडतं? ऐका. काही मंडळी संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत, शुद्ध आचरणही आहे, परंपराही सांभाळतायत पण स्वतः भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत नाहीत, स्वतः त्या अनुभूतीत नाहीत म्हणून संतत्व त्यांच्याकडे जात नाही. मग काय करा? संतत्व येण्याकरता चार गोष्टीची पुन्हा योजना करा. एक संतांच्या कुळामध्ये जन्म, दुसरं शुद्ध आचरणाची जोड, तिसरी परंपरा सांभाळण्याची सामर्थ्य आणि चौथं स्वतः भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत असण्याची अनुभूती. या चार गोष्टी असतील तर संतत्व यावं येईल. मग याच्याकरता लक्षण थोडंसं वाढवा. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजवत नामैक निष्ठत्वेन साक्षात्कार कृता हा संत हा विठ्ठल आणि म्हणून एका पवित्र घराण्यामध्ये जन्माला येणं एक, त्याला अशुद्ध आचरणाची जोड देणं दोन, परंपरा सांभाळणं तीन आणि स्वतः त्या अनुभूतीमध्ये अखंड राहणं चार, या चार गोष्टी असतील तर संतत्व म्हणा. आणि मला वाटतं ह्या चारही गोष्टी सद्गुरु श्री अण्णा महाराजांकडे आपल्याला दिसून येतात म्हणून अण्णा महाराजांसारखं संतत्व या काळामध्ये आपल्याला दुसरीकडे कुठं दिसणार नाही. हा एक विचार त्यांच्या चरित्राचा थोडासा जो अभ्यास केला त्या अभ्यासावरून मांडायला हरकत नाही. मला आदरणीय कृष्ण महाराजांनी जे काही चरित्र त्यांच्या संबंधाने सांगितलं
त्या चरित्राच्या संबंधाने आपण तर त्यांचे प्रत्यक्षदर्शी अनुभूती असलेली मंडळी आहात, त्यांना प्रत्यक्ष पाहिलेली मंडळी आहात, प्रत्यक्ष अनुभवलेली मंडळी आहात, ते ज्या भूमीमध्ये राहतात त्या भूमीमध्ये वास्तव्याला असलेली आपण मंडळी आहात, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे दिसून येतात त्या सद्गुरू श्री अण्णा महाराजांचं हंसतीर्थ महाराजांचं हे जन्मशताब्दी वर्ष साजरं होत आहे. एक परंपरा, त्या परंपरेची आपण पायी आणि त्या परंपरेची एक पताका सर्व जनतेमध्ये ते तत्व पसरावं, त्या तत्वाचा विचार प्रत्येकाच्या अंतःकरणात यावा याकरिता एवढा मोठा उत्सव आपण सगळ्यांनी आयोजन केला. या अभंगाच्या संबंधाने ज्ञानोबाराईंनी ज्या गुरुतत्वाचा विचार मांडलेला आहे ते गुरुतत्व सद्गुरु श्री अण्णा महाराजांच्या दृष्टीने कसं आहे एवढाच विचार मला या अभंगाच्या दृष्टीने आज मांडायचा आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलं. आपणही आपल्या सद्गुरूंचं एक कृतज्ञता म्हणून हा जन्मशताब्दीचा सोहळा साजरा करत आहात. ज्ञानोबाराई आपल्या गुरूंचं वर्णन करतात. श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं वर्णन करतात. ज्ञानोबाराई आपल्या गुरूंची स्तुती करीतात. नेमकं स्तुती कोणाची करावी, वर्णन कोणाचं करावं, कोणी करावं, आपल्याकडे व्यवहारामध्ये साधी साधी वाक्य सांगितली जातात आपल्याला सगळ्यांना माहीत असलेले. आपल्याकडे एक व्यवहार असा सांभाळला जातो की जो वयाने मोठा आहे आणि जो वयाने लहान आहे याचा जर विचार केला तर एखाद्या वयाने लहान असलेल्याने वयाने मोठे असलेल्याचं वर्णन करावं हा साधा व्यवहार आम्हाला घरात शिकविला जातो. लहान मुलाला सांगितलं जातं तू थोरल्या भावाच्या पाया पड, लहान मुलाला सांगितलं जातं वडीलधारी व्यक्तीच्या पाया पड, लहान मुलाला सांगितलं जातं आपल्या मुखातून जर काही चांगल्या गोष्टी बोलायच्या असतील तर त्या थोरल्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलायला लाग. याचा अर्थ आपल्याकडे घरामध्ये शिकवण अशी असते की लहानांनी मोठ्यांचं वर्णन करावं. सहज साधी शिकवण आहे, लहानांनी मोठ्यांचं वर्णन करावं. मी थोडं पुढं बोलतो. भक्तांनी कोणाचं वर्णन करावं, देवाचं वर्णन करावं, जरा बोलत चला. नोकरांनी कोणाचं वर्णन करावं, बरं जाऊ द्या, मालकाचं वर्णन. शिष्यांनी कोणाचं वर्णन करावं, गुरूंचं वर्णन कर. नवऱ्यांनी कोणाचं वर्णन करावं, हां बोला काय, तसं काही घाबरू नका. अंतरीची धावे स्वभावे बाहेरी, हे फक्त कीर्तनातच होऊ शकतं, दुसरीकडे कुठं होत नाही. आणि खरं बोलायचं झालं तर माणूस कीर्तनातच बोलतो, आपण सगळे एकाच ह्याच्यातले फक्त प्रातिनिधिक म्हणून तुम्ही बोलताय, आम्ही तेच करतोय, दुसरं काहीच नाही. वर्णन कोणी कोणाचं करावं, छोट्यांनी मोठ्यांचं वर्णन करावं, शिष्याने गुरूंचं वर्णन करावं. ते गुरूंचं वर्णन करत असताना नेमकं ते वर्णन कसं करावं, कधी करावं, किती करावं, केव्हा करावं या संबंधाने शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे. जवळजवळ सगळ्यांच्या ऐकण्यातला श्लोक आहे, फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जातो. शास्त्रकार आम्हाला असं सांगतात, प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्ष मित्रबांधवा कर्मांत्यदास भृत्याश्च नैव पुत्रास्तता स्त्रिया. श्लोक प्रसिद्ध आहे, पुन्हा त्याच्या भूमिका सांगतो. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्ष मित्रबांधवा, चार गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या एक, परोक्ष मित्रबांधवा दोन, कर्मांत्यदास भृत्याश्च तीन, नैव पुत्रास्तता स्त्रिया चार. चारीचाही खुलासा करून पुढे जातो. पहिला मुद्दा घ्या, प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या. आपल्या श्री गुरूंची स्तुती कधी करा, कुठं करा, शास्त्र सांगतं प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या समोर करा. आपल्या श्री गुरूंची स्तुती समोर करा याचा अर्थ कायम करा. समोर करा याचा अर्थ पाठीमागं करू नका असं नाही, पाठीमागं तर कराच करा पण समोरसुद्धा करा. याचा अर्थ श्री गुरूंच्या स्तुतीविना एक क्षणही राहू नका. माझ्यापेक्षा ज्ञानेश्वरीचा आपण अखंड चिंतन करणारी मंडळी आहेत. आदरणीय कृष्णा महाराजांना, बापू महाराजांना जास्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, त्यांना विचारा आपण. ज्ञानोबाराई जेव्हा आपल्या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने महाभारताची कथा सांगायला लागले आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला काय सांगतायत, त्या तत्वाचा उपदेश नेमकं कोणत्या पद्धतीने चाललाय हे बोलायला लागले, आणि बोलता बोलता जर एखाद्या वेळेस ज्ञानोबाराईंच्या मुखातून गुरु असा शब्द आला की ज्ञानोबाराई नेमकं काय विषय चालू आहे ते विसरायचे आणि गुरु शब्दाबद्दल एवढं बोलायचं की शेवटी निवृत्तीनाथांनी सांगावं आता गुरु शब्दाबद्दल बस करा, मूळ जे पाठीमागटलं चाललंय ते सांगा, जरा बस करा, आता गुरु शब्दाचं वर्णन बस करा, मूळ जे विषय चाललाय ना तो विषय मांडा,
याचा अर्थ ज्ञानोबरायांना गुरुशब्द तोंडामध्ये आल्यानंतर ज्ञानोबरायांची वाचा थांबत नाही. गुरुशब्दाबद्दल किती जरी बोललं तरी त्यांची वाचा अनावर झाली असं म्हणायला हरकत. गुरु शब्दाबद्दल याचा अर्थ शास्त्र आम्हाला सांगतं, प्रत्यक्ष गुरुवस्तुती आहात, श्री गुरूंची स्तुती समोर करा, याचा अर्थ कायम करा. चार गोष्टी सांगायच्या आहेत मला. पहिली गोष्ट सांगितली, प्रत्यक्ष गुरुवस्तुत्य हा एक. दुसरी गोष्ट सांगतो, परोक्ष मित्र बांधवा हा, ऐका, परोक्ष मित्र बांधवा हा. मित्राची आणि बंधूची स्तुती कधी करा? परोक्षे, परोक्षे या शब्दाचा अर्थ काय? पाठीमाग. परोक्ष आणि अपरोक्ष शब्द वेदांतामध्ये प्रसिद्ध आहे. परोक्ष या शब्दाचा अर्थ आहे पाठीमाग. परोक्ष मित्र बांधवा हा, श्री गुरूंची स्तुती समोर करा, प्रत्यक्ष करा. मित्राची किंवा बंधूची स्तुती करायची आहे, पाठीमाग करा, तोंडावर करू नका. का करू नका याचं कारण सांगू, सूक्ष्म कारण आहे. मला असं वाटतं, मित्राची स्तुती जर तोंडावर केली तर त्याला अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून पाठीमाग करा. बंधूची स्तुती जर तोंडावर केली तर त्याला अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून पाठीमाग करा. मला किती गोष्टी सांगायचे? चार. किती झाल्या? दोन. श्री गुरूंची स्तुती समोर करा, मित्राची स्तुती पाठीमाग करा. चला तिसरा मुद्दा सांगतो, करमांते दास वृत्त्यश्च, करमांते दास वृत्त्यश्च. नोकराची स्तुती कधी करा? शास्त्र सांगतं करमांते, काम झाल्यावर करा. नोकराची स्तुती करायची आहे ना, काम झाल्यावर करा. असं का सांगितलं असेल हो? याचं एक छोटस कारण आहे. काम होण्याच्या अगोदर जर नोकराची स्तुती केली तर काम होईलच याची गॅरंटी नाही. अगोदर काम होऊ द्या, सगळं काम सगळं झाल्यानंतर मग म्हणा बस हे काम तुझ्याशिवाय होणारच नव्हतं बरं का, आणि तूच करू शकत होता, हे कधी म्हणा? नंतर. त्याच्या अगोदर जर म्हटलं तुझ्याशिवाय कोणीच नाही, त्याला वाटतं माझ्याशिवाय कोणीच नाही, मग ते करतच नाही. मग ते काम होऊ द्या अगोदर. शास्त्र सांगतं, मी माझं पदार्थ बोलत नाही. किती गोष्टी झाल्या? तीन. श्री गुरूंची स्तुती कधी करा? समोर. मित्राची स्तुती पाठीमाग. नोकराची स्तुती काम झाल्यावर. चौथी गोष्ट सांगू, शास्त्र काय सांगताय का? नैव पुत्रास तथा स्त्रिया हा, बायको आणि मुलाची स्तुती कधीच करू नका. रागाला जाऊ नका बरं का, रागाला अजिबात जाऊ नका. बायको आणि मुलाची स्तुती कधीच करू नका. आता हे कशाकरता शास्त्र असं म्हटलं मला माहीत नाही, पण मी त्याच्यातून कृष्ण महाराज अर्थ असा काढला की हे स्तुतीच्या पलीकडली आहेत असं आपण समजायचं, नाहीतर तुम्हाला कोण वाजवू द्यायला लागले पकवास, असंच आहे हे सगळं. नैव पुत्रास तथा स्त्रिया हा, या चार गोष्टी मी आपल्याला सांगितल्या. याच्यातला पहिला मुद्दा माझा महत्त्वाचा आहे, बाकीचे तीन मुद्दे सोडा. प्रत्यक्ष गुरुवस्तुती हा, श्री गुरूंची स्तुती समोर करा. ठीक आहे, दोन मुद्दे आत्तापर्यंत माझे झाले. शिष्याने गुरूंची स्तुती करावी, ठीक आहे. कधी करावी? समोर करावी, याचा अर्थ अखंड करावी. हो, सगळं मान्य आहे, पण गुरु अथवा संतांची स्तुती करण्याचं कारण तरी काय? त्याच्यातून काही आमच्या पदरामध्ये फल प्राप्त होणार आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या एका ओवीचं चिंतन फक्त पहा. ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये आम्हाला संतांची स्तुती का करा या संबंधाने बोलताना ज्ञानोबराय आम्हाला अशी भाषा देतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. मला एवढ्याच एका ओवीचा खुलासा करून पुढे जायचं आहे. म्हणोनी वानावे, वानावे या शब्द, या वानावे शब्दाकडे लक्ष द्या, आणि ऐकावे या ऐकावे शब्दाकडे लक्ष द्या. तेची सदा, पलीकडून या, ओवी सोडवत पलीकडनं या. तेची सदा वाणावे, तेची सदा ऐकावे, मान्य. संताते पाहता गिवसावे, तेची सदा वाणावे, तेची सदा ऐकावे. हो, पण कशा करता? काही नाही, ज्ञानोबरायांनी अगदी थोडक्यात उत्तर देऊन टाकलं, हरपले आपण पेपावे याच्या करता. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं नाम सद्गुरूंची स्तुती करता करा, किंवा संतांची सद्गुरूंची स्तुती ऐका, असा सरळ ज्ञानोबरायांचा अर्थ झाला. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा, सद्गुरूंचं वर्णन करा. पुन्हा कधी कधी प्रश्न निर्माण होतो, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता हरपले आपण पे पावे. प्रत्येक शब्दाकडे लक्ष देण्यासारखं आहे. हरपले म्हणजे नेमकं काय, आपण अपे म्हणजे नेमकं काय, पावे म्हणजे नेमकं काय, जरा गमतीने बोलू. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त होण्याकरिता सद्गुरूंचं वर्णन करा असं जरी ज्ञानोबराय सांगत असले तरी आपलं काय हरवलंय हे अगोदर आपल्याला कळालं पाहिजे. आणि जरा पुढे बोलू, आपलं काय हरवलंय हे कळण्याकरता आपल्याजवळ काय काय आहे हे कळालं पाहिजे, आणि आपल्याजवळ काय काय हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हे कळालं पाहिजे.
आपणच कोण आहोत हे जर नाही कळालं तर आपल्याजवळ काय काय हे कळणार नाही, आणि आपल्याजवळ काय काय हेच जर नाही कळालं तर आपलं काय हरवलंय हे कळणार नाही, आणि आपलं काय हरवलंय हे कळालं नाही तर मग संतांचं वर्णन केल्याने काय मिळणार आहे हेच आपल्याला कळणार नाही. याच्याकरता आपण कोण आहोत हेही कळालं पाहिजे, आपलं काय हरवलंय हेही आपल्याला कळालं पाहिजे, आपल्याला काय मिळवायचंय हेही आपल्याला कळालं पाहिजे. या सगळ्या प्रश्नांचा विचार मांडत असताना आर हरपले आपण पे पावे, पावे या शब्दाचा विचार होणं करताना प्राप्त असा शब्द आहे. पावे या शब्दाचा अर्थ प्राप्त. मी वेदांतातला एक विचार मांडून पुढे जातो. प्राप्त शब्दाच्या संबंधाने प्राप्ती असते पण ती कोणाची असते? वेदांतामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्राप्ताची प्राप्ती असते का अप्राप्ताची प्राप्ती असते? जी वस्तू मिळालेलीच आहे ती मिळवावी का जी वस्तू मिळालेली नाही आहे ती मिळवावी? काय नेमकं करावं? मी उदाहरण देऊन पुढे जातो. हा रुमाल माझा हरवला आणि शोधाशोध सुरू झाली. तासाभरानंतर तो रुमाल सापडला. कुणीतरी इथं असलेली मंडळी माझ्याकडे आली आणि म्हणायला लागली, महाराज तुमचा रुमाल हरवला ना? म्हटलं हो. शोधा ना? मी म्हटलं नाही, मिळाला. अहो मिळाला म्हणून काय झालं? आणखीन शोधा. जमत आहे का? मिळाल्यानंतर शोधायची गरज आहे का? नाही. याचा अर्थ प्राप्ताची प्राप्ती नसते, अप्राप्ताची प्राप्ती असते. बरोबर आहे? आता माझा एक प्रश्न आहे, एवढं तरी कळालं? प्राप्ताची प्राप्ती नाही, कशाची आहे? अप्राप्ताची प्राप्ती आहे. बरोबर आहे? आता मी एक साधा प्रश्न विचारतो, परमात्मा प्राप्त आहे का अप्राप्त आहे याचा विचार करा. मुळात देवाचा विचार जर करायचा झाला तर भगवान प्राप्त आहे का अप्राप्त आहे? देव आपल्याजवळ आहे का नाही? साधा प्रश्न आहे माझा. देव आपल्या बरं जाऊ द्या, त्याच्या पुढे बोलतो. देव आपल्या आत आहे का नाही? एवढ्या तरी प्रश्नाचं उत्तर द्या. देव आपल्या आत आहे का नाही? एक हरी आत्मा जीव शिव समा ही जर आम्हाला हरिपाठातली भाषा सांगत असतील तर देव आपल्या आतच आहे, म्हणजे आपल्या जवळच आहे. बरोबर आहे? मग जर आपल्याच जवळ असेल तर मग त्याची प्राप्ती करून घेण्याची गरज आहे का? आणि जर त्याची प्राप्ती करून घ्यायची नसेल तर एकनाथ महाराजांनी भगवंताच्या प्राप्तीचा उपाय का सांगावा? हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. नाथ महाराजांनी उपाय सांगितला ना, याचं कारण काय? याचं एकच कारण सांगतो, परमात्मा आपल्या जवळ आहे मान्य आहे पण त्याच्याविषयी अज्ञान आहे, आणि ते अज्ञान घालवायचं असेल तर संतांकडे जावं लागेल. याच्याकरता तुमच्या ऐकण्यातली ओबी देतो, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. पलीकडून या जरा ओवी सोडवत. समाधानाची गरज आहे. समाधान पाहिजे असेल तर आत्मदर्शन पाहिजे, आत्मदर्शन पाहिजे असेल तर आत्मज्ञान पाहिजे, आणि आत्मज्ञान पाहिजे असेल तर गुरूंची कृपा पाहिजे. त्याच्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. हे आत्मज्ञान आत्मज्ञान म्हटलं जातं ते नेमकं आहे तरी काय? काय नेमकं आत्मज्ञानाचा विचार? मी ज्ञानाच्या संबंधाने थोडासा विस्तार करून पुढे जातो. ऐका एक एक शब्द. मुळात ज्ञानतत्व समजून घेण्याकरिता थोडीशी आपली बुद्धीची व्यापकता करावी लागणार आहे, त्याच्याशिवाय ज्ञानतत्व समजणार नाही. मी चार पाच प्रकार सांगून पुढे जातो आपल्याला. सप्रकारक ज्ञान, ज्ञानाचे पाच प्रकार सांगितले जातात. सप्रकारक ज्ञान एक, सविषयक ज्ञान दोन, सवृत्तिक ज्ञान तीन, सआश्रय ज्ञान चार, आणि स्वरूपभूत ज्ञान पाच. असं पाच पद्धतीचा विचार आहे. उदाहरणं देऊन सांगून पुढे जातो. सप्रकारक ज्ञान कशाला म्हटलं? उदाहरण सोपं आहे. शुक्लो घट हा असं वाक्य वापरलं. शुक्लो घट हा म्हणजे घट पांढरा आहे असं म्हटलं मी. घट आहे त्याला रंग पांढरा दिलेला आहे, त्यामुळे मी म्हणायला लागलो की घट पांढरा आहे. किती गोष्टी आहेत बघा बरं याच्यामध्ये. घट पांढरा आहे या वाक्यामध्ये किती शब्द आहेत? तीन. एक घट आहे, दुसरा पांढरा आहे, आणि तिसरा आहे असे शब्द आहेत. बरोबर आहे?
आता ऐका, जिथं विषय, विशेषण आणि वृत्ती या तीन गोष्टी एकत्रित येतात त्याला सप्रकारक ज्ञान असं म्हटलं जातं. माझं जरा वेदांतातला विचार होईल थोडा कठीण वाटेल, पण महत्त्वाचं आहे. आणि परत आम्हाला, मला कधी कधी प्रश्न पडतो की हे असं वेदांतातलं सांगायचं तरी कुठं, हाही मोठा प्रश्न पडतो. मी जर एखाद्या गावाकडे जर सांगितलं तर त्या गावातली लोक म्हणतात या महाराजाला कधीच बोलवायचं नाही. मला माहीत आहे की हे आपली ऐकण्याची भूमिका आहे आणि स्वामी महाराजांच्या दरबारात आपण आहोत. योगाच्या माध्यमातून आपल्याला एका विशिष्ट अनुभूतीपर्यंत घेऊन ज्यांनी आपल्यावर फार मोठा अनुग्रह केला, कृपा केली, त्यांच्या दरबारामध्ये आपण, अण्णा महाराजांच्या दरबारामध्ये आपण आहोत. त्यामुळे आपल्या बुद्धीच्या कक्षा सगळ्या वाढलेल्या आहेत याची जाणीव मला चांगली आहे. आणि संभाजीनगरमध्ये अनेकदा मी कीर्तनाला येत असल्यामुळे इथला श्रोता कसा आहे हेच मला चांगलं माहीत आहे. मी बहुधा तर असं म्हणत असतो की इथं येताना काय सांगायचं आहे हे विचार करूनच यावं अशी माझी सगळ्याच कीर्तन करायला विनंती आहे. मलाच आहे असं भाग नाही. का? कारण इथं आल्यानंतर आपल्या आपल्या अंतकरणातले सगळे विचार ऐकणारा, कारण श्रोता भेटणं सुद्धा फार कठीण झालं अलीकडे. मी एक वाक्य बोलू का, चांगला श्रोता भेटण्याकरता वक्त्याचं पूर्वपुण्य उदयाला यावं लागेल अशी परिस्थिती आहे आता अलीकडल्या काळामध्ये. चांगला श्रोता जर भेटायचा असेल तर वक्ताचं पूर्वपुण्य उदयाला यावं लागेल. हे बऱ्याचदा लोक अशी गमतीची भेटतात आम्हाला की काही काही वेळेस काही काही ऐकणारी मंडळी फार गमतीची असतात. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर ते म्हणतात महाराज काय कीर्तन केलं हो, काय सुंदर कीर्तन केलं. महाराज खरं सांगू का, असलं कीर्तनच झालं नाही हो, अख्ख्या सप्त्यात असलं कीर्तन झालं नाही. बहुतेक ही माणसं सगळ्या कीर्तन करायला बोलतात बरं का, मलाच बोलतात अशातला भाग नाही. ते काही काही मंडळी इथं ठरलेलंच असतं. मला काय सांगायचं आहे, नेमकं काय भूमिका आहे, तत्वज्ञानाची भूमिका काय, ऐका. मला पाच पद्धतीच्या ज्ञानाचा विचार करायचा आहे आणि मूळ मला स्वरूपभूत ज्ञानापर्यंत जायचं आहे. आणि स्वरूपभूत ज्ञान ज्या सद्गुरूंकडून प्राप्त होणार आहे त्या गुरूंची कृपा माझ्यावर झाल्यानंतर काय नेमकी माझी अनुभूती आहे हे ज्ञानोबऱ्यांच्या अभंगाने मला पटवून द्यायचं आहे. माझा विषय असा आहे, मला काय सांगायचं आहे हे मी आपल्याला अगोदर मांडलं. कॉलेजमध्ये पेपर सोडवताना अगोदर सिनॉप्सिस मांडले जातात आणि मग डिस्क्रिप्टिव्ह सगळा पेपर लिहिला जातो. त्या पद्धतीने मी मांडायला लागलो की मला काय सांगायचं आहे या अभंगातून. मला माझी भूमिका सोपी आहे. ज्ञानाच्या संबंधाने पाच पद्धतीच्या ज्ञानाचा विचार मी मांडतोय. पहिला प्रकार सप्रकारक ज्ञान. इथं विषय, वृत्ती आणि विशेषण या तिघांचं एकत्रीकरण आहे. घट पांढरा आहे हे म्हणत असताना घट हा विषय आहे, पांढरा हे विशेषण आहे, आणि आहे म्हणण्यामध्ये वृत्ती तिथपर्यंत गेली आहे म्हणजे वृत्ती सुद्धा तिथं आहे. पुन्हा आता वेदांतातली प्रक्रिया येते. अंतःकरणाची वृत्ती नेत्र इंद्रियाद्वारे घटापर्यंत गेली, त्या घटाच्या आकाराकार झाली आणि मग घट आहे हे ज्ञान झालं. ती वृत्ती गेली म्हणजे एकटी गेली नाही, चिदाभासाला घेऊन गेली. ही वेदांतातली महत्त्वाची प्रक्रिया आपल्याला सांगितली जाते. मी पुन्हा त्याचा खुलासा करतो, आपल्याला सोपी सोपी उदाहरणं देऊन पटवून देतो. सप्रकारक ज्ञान, इथं विषय आहे, विशेषण आहे आणि वृत्ती आहे. एक चला दुसरा प्रकार घ्या, सविषयक ज्ञान. इथं विशेषण नाहीये, फक्त विषय आणि वृत्ती आहे. अयम घट हा, हा घट आहे असं म्हटलं की याला सविषयक ज्ञान म्हणा. आता तिसरा प्रकार सवृत्तिक ज्ञान, अहम ब्रह्म अस्मी. इथं केवळ वृत्ती आहे,